बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना आता पुणे मुंबई दिल्लीला जायची गरज नाही. वज्रधारी करिअर अकॅडमी आपल्यासाठी घेऊन आली आहे शांत आणि अभ्यासपूर्ण वातावरण असणारी अद्यावत आणि सुसज्ज अभ्यासिका. अभ्यासिकेची वैशिष्ट्ये: 10वी 12वी आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश, स्वतंत्र कंपार्टमेंट, हाय स्पीड वायफाय, CCTV, लॅपटॉप आणि मोबाईल चार्जिंग व्यवस्था, पिण्यासाठी शुद्ध पाणी, मुला मुलींसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आणि स्वच्छता ग्रहाची सोय. तेव्हा आजच भेट द्या वज्रधारी करिअर अकॅडमी, जय माता दी बिल्डिंग, हिमालय कोल्ड्रिंक्स शेजारी, लेंगरे रोड, विटा. विसापूर सरकारच्या विकासाची सुपारी कोण घेणार? नेते फक्त आमच्या मातीला आणि लग्नालाच येतात. 2009 साली विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि तासगाव मतदारसंघातील 21 गावं खानापूर मतदारसंघात जोडली गेली. या 21 गावांचा विसापूर सर्कल म्हणून खानापूर मतदारसंघात समावेश करण्यात आला. 2009 साली या गावांना तासगाव मतदारसंघातून खानापूर आटपाडी या मतदारसंघात जोडण्यात आलं आणि तिथून या 21 गावांचा वनवास सुरू झाला. गेल्या 11 वर्षात या 21 गावांचा विकास झाला का? तो मंदावला की गतिमान झाला? त्यांच्या समस्या सुटल्या? या सर्व प्रश्नांचा धांडोळा वज्रधारी न्यूजने 21 गावांचा दौरा करून घेतलाय. याबाबत काय वाटतं विसापूर सर्कलमधील लोकांना? आमचं विसापूर सर्कल हे आता इकडं विट्याला गेल्यानंतर आमदाराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी आला. गावाला लाईट नव्हती, म्हणजे वाड्या वस्तीहून स्टेट लाईटचा मोठा प्रश्न होता. तो प्रश्न आता सोडवलेला आहे, म्हणजे सगळी लाईटी आता गेलेत. आमदारांनी सोडवला. कुठला? अनिल भाऊ. त्याच्यानंतर रस्ते, पाण्याची योजना बऱ्यापैकी आलेली आहे. अनिल भाऊ येतात का इकडे? हो येतात. सदाभाऊ? सदाभाऊ नाही, कधी तर असतेच. पार्टी धरून बोलताय का आपलं कसं? नाही नाही, पार्टी वगैरे काही नाही. पूर्वी तासगावला होतं ते बरं होतं का इकडे ते बरं आहे? तासगावला होतं त्यावेळेला पण तसंच आणि इकडे आल्यानंतर पण तसंच आहे. त्यात काय बदल झालेला नाही एवढा. 2009 पासून हे मतदारसंघ इकडे विसापूर सर्कल जोडल्यापासून एक 20-30% रस्त्याच्या कामासाठी फक्त निधी आला. गेल्या 5 वर्षात सदाभाऊ आमदार झाले. 10 वर्षात त्यांनी फक्त पिकअप शेड बांधली आणि रस्ता केलेला पुन्हा डबल करावा लागला. त्यांच्या काळात पहिल्या आमदारकीत केला, पुन्हा आता कालच्या वेळेला आणि शिरकोट मारावा लागला. हा रस्ता बजेटमधनं झाला, हातनुरते आमदाराच्या फंडातनं म्हणून ह्या परिसरामध्ये माझ्या पेडवाड्या परिसरात तर काही विशेष काम नाही. आता जरा किंदरवाडला मागच्या वेळेला अनिल भाऊन पैसे टाकले होते आणि टिंबूचं आश्वासन आम्हाला दिलं पण ते अजून आमच्यापर्यंत पोचलेलं नाही. इकडं तासगाव मतदारसंघात होतं ते बरं होतं का इकडं खानापूर मतदारसंघ? इकडं बरं होतो, इकडे शिक्षक मिळत नव्हता. मी भांडायचो आणि आबा 33% आमदार फंड ह्या वाड्यावर खर्च करायचं तेव्हा आम्हाला हे चालायला लागलं. इकडचं 5 वर्षात पुन्हा नाही आमदार निवडून आल्यावर एक वेळ, मतमागा एक वेळ, आता हे आमदार एक वेळ उभं राहायच्या आधी एक वेळ भेटायला आलं आणि आभार मानून गेलं, पुन्हा त्यांनी इकडे फिरकले. खानापूर मतदारसंघातील विद्यमान आमदार अनिल बाबर व माजी आमदार सदाशिवराव पाटील या 21 गावात येतात का? तुम्हाला भेटतात का? असे प्रश्न विचारले असता लोकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. तिकडचे नेते आमच्या लग्नाला आणि मातीलाच येतात असं सांगितलं. पाहूया काय म्हणतायत लोक. या भागामध्ये आमदार कधी येतात हा प्रश्न जेव्हा आम्ही या जनतेला विचारला त्यावेळी जेव्हा कुणाचं तर मरण होतं, ज्यावेळी कुणाची माती असते त्या मातीला आणि कुणाच्या तरी लग्नालाच हे आमदार या भागामध्ये येत असतात, माजी आमदार या भागामध्ये येत असतात, हे कटू सत्य लोकांनी वज्रधारीशी बोलताना समोर आणलेलं आहे. मी खानापूर आटपाडी तसेच विसापूर सर्कलमधील मतदार आहे. मतदारसंघाचे आमदार तसेच माजी आमदार यांचे वैयक्तिक भेटीगाठीहून जास्त भर असतो, म्हणजे ते माती असो लग्न असो शीत
उपस्थित राहतात, तर त्यांनी तो भर कमी करून आमच्या 21 गावांचे तसेच मतदारसंघातील काही भागात विकासात्मक कामावर जोर ठेवून जनतेला न्याय मिळवून द्यायचं काम करावं. आता तर सगळं वाटलं जाईल आमदारांनी खासदारांनी केलेलं आहे. होय काय विकासाचे काय विकास चांगला आहे आमच्या गावाला. येते ते निवडणुकीपुरतं पैसे देते, निवडून जाते, त्याच्या पुढल्या इलेक्शनला देते, त्याच्यावर नाव काढत नाही. आज जसं आबा गेलं तसं या 21 गावाचं वाटोळच झालंय. आत्ता काय काम असेल तर आम्हाला सुमंताईकडे जायला लागतं. हे आमदार आहेत यांच्याकडे गाव जाऊन सुद्धा गाठ पडत. खासदार करत नाही. खासदार कवा महिन्यानं 2 महिन्यात एकदा जाय. अजून किरकोळ माणसाला कोण विचारतो खासदार? कि खासदार नेतेच नाही. भागाचे प्रश्न काय आहेत, अडचण काय? काय अडचण म्हणजे दूरच काय केलं. आबानं पाणी आणलं तेवढंच, त्याच्यावर कोणाला पाठ काढलं. हे आमदार गेल्या बसलं ते पाठ मुंजवलं. आता पाईपलाईन काढलेल्या, पाईपलाईन अशा काढलेल्या जिथं पाणी आहे तिथंच पाईपलाईन नेलेल्या. तिकडं पाणी पाहिजे तिकडं नाहीच. आज आबा असत तर आमची एक गुंठा कुठं राखलं नसतं फिर पाणी पिजवायचं. आबाचे अनिल बाबर हे आबाचे छोटे भाव आहेत. काय करायचं असून नावापुरतं छोटे भाव आहेत. विकासाला नाही, विकासाला छोटे भाऊ नाहीत, कामं पुरतं. खानापूर आठवडे मतदारसंघात जोडल्यानंतर तसा विसापूर सर्कलचा तोटा झालेला आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीची कामं तालुका पंचायत समितीला आमची होती ती, आणि नेते मंडळी पण लक्ष देत नाहीत. काम असलं की इकडं काका किंवा सुमंता यांच्याकडे जावं लागतं. बाकी आमदार कधी येतात? माजी आमदार कधी निवडणुकीपुरतं येतात? जास्त तुमचं जाणं येणं तासगाव हां. काय तसं खानापूर आठवडे मतदारसंघात जोडल्यामुळे आमची काही 20-21 गावं तसं 20-21 गावांचा तसा तोटाच झाला आहे. तसा तोटा झाला, विकासाची गती फारशीच मंदावली. आणि ते तासगाव कौटुंबांका ह्या भागात होती, त्यावेळेला विकासाची गती फास्ट होती. तसा विचार केला तर इकडं जोडणं आमच्या काही भागांचा गावांचा तोटाच झाला आहे. काय प्रश्न काय आहे? प्रश्न सर्वच आहेत. विकास कामापासून सगळंच आमदार, आता स्थानिक आमदार चालू आहेत, ते फिरकतच नाही तिकडं. तलाठी विसापूरला नाही, ग्राम सर्कल येतात तेवढं, ग्रामसेवक नाहीत, म्हणजे बराचसाच तोटा झाला आहे तसा आमच्या. त्याच्याकडे सगळ्यांचं दुर्लक्ष आहे. आमदार निधी जो पहिला असायचा तर तसा तेवढा नाही नाही, पहिल्यापेक्षा लय निधी मंदावलाय म्हणला तर चालेल, नाही म्हणला तरी चालेल. तुम्ही आमदारांना इकडे या भागात कधी बघितलं? बघून आता ते निवडणुकीच्या काळात बघितलं, त्यानंतर अजून बघितलंच नाही. माझे आमदार येतात का? माझे आमदार एक टाइम येतात इकडं. तुम्ही त्यांच्याकडेच नाही ना? नाही नाही त्यांचा आमचा काय संबंध नाही. नाही काय नाही, काय काय नाही त्यांचा आमचा काही संबंध नाही. पण माझे आमदार काही कार्यक्रमाने तिकडे येतात. कसले कार्यक्रम? कसले पण सर, काही कार्यक्रम, वैयक्तिक कार्यक्रम असो, कुठं दुःखाचा कार्यक्रम असो, विद्यमान आमदार येत नाही. नाही फिरकत सुद्धा नाही तिकडं. त्यांना कुणाचं काय कार्यकर्त्याचं काही घेणं देणंच नाही. तुम्हाला आता पश्चाताप होतोय? पश्चाताप, फार पश्चाताप होतोय. 5 वर्ष जोडला तर अगदी आनंदच आहे. नाही नाही नाही, इकडे खानापूर ह्याला आपलं तासगाव कोठेमकाल जोडला तर आनंदच आहे. गावामध्ये या भागामध्ये आबांनी पाण्याची सोय केल्यामुळं फार मोठं योगदान आबांचं आहे या भागाला. आणि आबांच्या नंतर हा आबांच्या 2004 नंतरच तो भाग तिकडे गेला आमचा, खानापूर आटपाडीला जोडल्यामुळं. आणि आमचं पूर्णपणे तासगाव तालुक्याशी संबंध असल्यामुळे सहकारी संस्था, मार्केट कमिटी, पंचायत समिती, जिल्हा परिषद, त्यामुळं रोज व्यवहार या लोकांचे तासगावचे असतात. खानापूर विट्याशी काही नाही, फक्त आमदारकीला विट्याशी संबंध येतो, त्यामुळं लोकांची गैरसोयीच आहे. विशेषतः या भागात आमदार आता गेल्या पंचवार्षिकला सदाभाऊ होते, त्यांनी लक्ष दिलं नाही. आता अनिलभाऊ आहेत, अनिलभाऊ थोडाफार विचार करतात, पण आमच्या भागात तर काय अजून काही त्यांनी मदत केलेली नाही. या भागात कुठला आमदार फंड वगैरे काय दिलेलं नाही आजपर्यंत. गावात दिलं असेल काय मला माहीत नाही. आत्ताच्या चालू आमदारांना तर आधीमध्ये कुठंतरी असतात त्या लग्नात इकडं तिकडं आमच्या एखाद्या भेटीला वगैरे असतात, तसं काय प्रॉब्लेम नाही अनिलभाऊच्या बाबतीत आमचं मत. माझ्या आमदारांचं काय आमचा संपर्क नाही, त्यामुळं काय आम्ही त्यांच्या संपर्कात नाही. बरं, हे आता कसं आहे, आम्ही राहिलं तर असं गो तालुक्यात, आमदार केला मतदान खानापूर तालुक्यात, ना आम्ही घर का गाठ, ना कोपावल्या दोडक्यात गगत, आम्हाला ना
ते न आमचा म्हणत नाही, ते नाही ही आमचा म्हणत नाही ते मनापासून. त्यापेक्षा आम्ही आमचा आप हक्काचं कुठल्या तरी तालुक्यात असतं की नाही ते आम्हाला अभे म्हणा येत आहे ना, आम्हाला काम हे करा ते करा अमकं करा तमकं करा. पण आता त्यावेळेला खरं म्हणजे मतदारसंघ तालुक्यातलं मतदारसंघ जे मूळची गाव आहे ते त्यांनाच जास्त करून प्राधान्य दिलं जात आहे. ते 21 गावाला म्हणावं प्राधान्य नाही आहे कुठल्याच कामात. विसापूर सरकारमधल्या 21 गावांचा व येथील नेत्यांचा तासगाव मतदारसंघाच्या राजकारणावर चांगलाच प्रभाव होता. विसापूर, मांजर्डे, पेड, बोरगाव, शिरगाव अशी मोठी गावं आणि तेथील स्थानिक नेत्यांचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी व त्यांचे खच्चीकरण करण्यासाठीच ही 21 गावं तोडून खानापूरला जोडण्याचं कारस्थान केल्याची भावना येथील नेत्यांची दिसत आहे. तासगाव मतदारसंघामध्ये असणारे विसापूर, बोरगाव, शिरगाव, हतनूर, पेड आणि मांजर्डे ही जी 5 गावं आहेत त्या 5 गावांचं या मतदारसंघावरती प्रभुत्व होतं. या भागातली नवनेतृत्व जी आहेत ती नेतृत्व पूर्ण मतदारसंघांवरती प्रभाव टाकत होती. मात्र या मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर ही जी नेतृत्व आहेत ती नेतृत्व हळूहळूहळू खिळखिळी झाली, त्यांची ताकद जी आहे ती कमी झाली आहे. या संदर्भात जेव्हा आम्ही या नेत्यांना काही नेत्यांशी चर्चा केली त्यावेळी या भागातलं जे राजकीय नेतृत्व आहे, या भागातलं जे उमलणारं राजकीय नेतृत्व आहे, ते नेतृत्वच त्या नेतृत्वाची कळी खुडण्यासाठीच या मतदारसंघाची पुनर्रचना केली की काय असा प्रश्न उपस्थित या लोकांनी केलेला आहे. याबाबत बोलताना ते काय म्हणाले पाहूया. राजकारणामध्ये महत्वाकांक्षी असून सुद्धा या 21 गावातील कोणत्याही व्यक्तीस विधानसभेचं प्रतिनिधित्व मिळणार नाही याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. अनेक हुशार माणसं आमच्या या मतदारसंघात असून या 21 गावामध्ये असून त्यांना न्याय मिळणार नाही. वास्तविक नेतेमंडळींनी ही 21 गावं गृहीत धरून या गावातील जनतेवर सातत्यानं अन्याय केलेला आहे. मग निवडणुका आल्या की विधानसभेच्या तेवढ्यापुरतं दोन्ही गटांनी यायचं आणि पूर्ण व्यावसायिकपणे ह्या लोकांचं मतदानाचा विचार केला जातो. वास्तविक या 21 गावामधले जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, पंचायत समितीच्या निवडणुका असतील किंवा मार्केट कमिटी असेल याच्यामध्ये आम्हाला तासगाव कोटेमंकळ आमदाराच्या विचारानं जावं लागतं. आणि अशा ह्यावेळी खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी बिलकुल लक्ष देत नाहीत, त्यामुळं हा आमच्या भागातील लोकही वंचित राहिलेले आहेत. विधानसभा मतदारसंघ मोठा असल्यामुळं एखाद्या छोट्या गावातल्या कार्यकर्त्यानं त्याची गुणवत्ता असूनसुद्धा विधानसभेच्या सदस्यत्वाचं स्वप्न बघणं हे स्वप्नच राहतं. अशा प्रकारे लोकशाहीची क्रूर थट्टा या विधानसभा मतदारसंघामध्ये होते. 2009 साली पहिल्यांदा तासगाव विधानसभा मतदारसंघातील तासगाव तालुक्यातील 21 गावं खानापूर आटपाडी या मतदारसंघाला जोडण्यात आली. लोकसंख्येचा निकष पाहता ही गावं खानापूर आटपाडी मतदारसंघाला जोडण्याची आवश्यकता नसतानासुद्धा ही गावं त्यावेळच्या राजकीय सोयीच्या दृष्टीनं खानापूर आटपाडीला जोडलेली आहेत. आज जर तालुक्याची अवस्था बघितली, या 21 गावची जर परिस्थिती बघितली तर सगळं कामकाज तासगाव तालुक्यामध्ये आहे. पंचायत समिती तासगावला, खरेदी विक्री संघ तासगावला, सगळी शासकीय कामं तासगावला, वीज बोर्ड असेल, पोलीस स्टेशन असेल, ही सगळी कामासाठी या लोकांना तासगावला जावं लागतं. फक्त विधानसभेसाठी मात्र खानापूर आटपाडीकडं यावं लागतं. आणि विकासासाठी तासगाव तालुक्यातले नेते लक्ष देत नाहीत, खानापूर आटपाडीतले लोक लक्ष देत नाहीत आणि त्यामुळे या भागाचा फार मोठा अनुशेष आज निर्माण झालेला आहे. तो केवळ इथल्या सगळ्या नेत्यांच्या दुर्लक्षपणामुळंच हे सगळं घडलेलं आहे. आणि म्हणून आमची अशी मागणी आहे की ही सगळी गावं ही तासगाव तालुक्याला जोडण्यात यावीत, त्याशिवाय या तालुक्याचा विकास होणार नाही. फक्त निवडणुकीपुरतंच या गावांचा विचार होतो, अन्यथा या गावाचा पुन्हा कुणीही विचार करत नाही. ही तिथली वस्तुस्थिती असेल, मग रस्ते असतील, पाणीपुरवठ्याच्या योजना असतील, शेतीचे अनेक प्रश्न असतील, शाळांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल, ह्या सगळ्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये हा मतदारसंघ आज सध्या वंचित राहिलेला दिसून येतो आहे. दुर्दैवानं आमची 21 गावं खानापूर आटपाडी मतदारसंघामध्ये तासगाव मतदारसंघामधून गेली आणि ह्या सर्व गावांच्या विकासाला
खीळ बसली, त्याची फरफट झाली ना. या ठिकाणची पाणी योजना असतील त्या पूर्ण क्षमतेनं वेळेत सुरू आहेत, त्याची कामं अजून रखडलेली आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदचा येणारा निधी, आमदार आणि खासदाराचा विशेषतः येणारा निधी किंवा विधान परिषद सदस्यांचा येणारा निधी हा विकास कामांसाठी आमच्या भागाला सगळ्यात कमी मिळतो. आणि असं कोणत्याही माणसाकडे आम्ही जाऊन, कोणत्याही नेत्यांच्याकडे जाऊन आम्ही विचारू शकत नाही, कारण प्रत्येक निवडणुकीमध्ये, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तासगावमधले जे 2-3 गट आहेत आणि जे खानापूर आटपाडी मतदारसंघाशी संबंधित आहेत, त्यांचं एकमेकाचं जुनं साठलोट असल्यामुळे फक्त मतदार किंवा मतदान देण्यापुरते ही फक्त 21 गावं शिल्लक राहिलेली आहेत. हक्काचा आवाज उठवण्याची जागा आबा गेल्यानंतर आमची सगळ्यांची संपलेली आहे. खरं तर या सगळ्या प्रकारच्या आमच्या समस्यामुळं आमचा भागाचा विकास तर होत नाहीच नाही, त्याला दिशाही, म्हणजे आम्ही सर्वजण दिशाही झालो आहोत. आणि या सगळ्या गावांचा वापर फक्त इलेक्शन पुरता मर्यादितच शिल्लक राहिलेला आहे हे दुर्दैवानं आम्हाला म्हणावं लागतं. तर यासाठीच हे 21 गावं जी आता खानापूर आटपाडी मतदारसंघात गेली, ते पूर्व तासगाव कवठे मोकाळ किंवा जुन्या तासगाव मतदारसंघात आणून त्याला न्याय द्यायचा प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे असं माझं ठाम मत आहे. गेल्या 11 वर्षात विकास कामापेक्षा एक नवीन समस्या या गावांमधून समोर आली आहे. निवडणुकीच्या राजकारणात पैसा लागत नव्हता, पण जसे खानापूर मतदारसंघात गावं जोडली तसे पैसा आणि दारू पार्ट्यांचा महापूर आला. खानापुरातले नेते पैसे वाटतात, त्यामुळे लोक दारू व पैशाच्या आहारी गेले. निवडणुका महाग झाल्यात अशी खंत लोकांनी बोलून दाखवली की गेल्या 11 वर्षात ज्यावेळेस आम्ही तासगाव मतदारसंघात होतो त्या काळात आमचं राजकारण चणाफुटाने चालायचं, पण गेल्या 11 वर्षात आमच्या गावातल्या लोकांना, आमच्या मतदारांना आणि आमच्या युवकांना दारूची पैशाची चटक लागली. एक नवी दारूबाज संस्कृती आमच्या 21 गावात निर्माण झाली. हा प्रामुख्यानं अनेक लोकांनी त्यांच्या भावना पोटतिडकीनं मांडल्या, जे पूर्वी आमच्या भागात नव्हतं. आमचं राजकारण मेवा फरसाणं आणि चणेफुटाने दिले तर तेवढ्यावर आमचा प्रचार चालायचा, पण गेल्या 11 वर्षात 2009 साली या 21 गावात दारूचा महापूर आला, पैशाचा महापूर आला. आणि आमच्या लोकांना, आमच्या कार्यकर्त्यांना आज दारूची आणि पैशाची चटक लागली. आज आमच्या गावातल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढणं त्यामुळं महाग झालं आहे किंवा ते जिकिरीच झालं आहे असं या 21 गावातल्या लोकांचं म्हणणं आहे. मी काय कुठल्या पार्टी बिटीचं नाही, आपलं आम आदमीच आहे. माझं बोलण्याचा उद्देश म्हणजे असा आहे की आता आमचं 21 गावं त्या खानापूर तालुक्यात गेली की नाही, ती गावं आम्हाला नको आहे. ती आम्हाला तासगाव तालुका पाहिजे, कारण तासगाव तालुक्यात जी कामं होती ती खानापूर तालुक्यात होत नाही ती कामं. आणि जी तासगावचं जे आमदार आहे तीच आमच्या उपयोगाची आहे. ती इकडचं आमदार काय उपयोग नाही, कारण का त्यांच्याकडे आमचं जाणं होत नाही, आमचं काही काम होत नाही. आणि जी काही निधी येत होता ती बी निधी सवून येत नाही, त्यामुळं आम्हाला जे पहिलं होतं तसंच पाहिजे असं करावं असं आमची इच्छा आहे. आमदार ह्या भागात येतात का? आमदार या भागात कधी इलेक्शनला येतील बघा, कधी आलेलं बघितलंच नाही आम्ही तरी. आता आमदाराची निवडणूक किती दिवस झालं, इलेक्शन टायमाला गाड्या गाड्या अजूनपर्यंत आमदार काय आमच्या गावात आलेलं नाही. मी इथंच आहे आता, कधी पण कोणाला पण विचारा आमदार काय आमच्या गावात आलेली नाही. ती माझे आमदार मी आमच्या गावात आले नाही, ती कोण आलीच नाही, ती अजून आमच्या गावाला चौकशी करायची कोण आली नाही. ती अगोदरची परिस्थिती जरा बरी होती. आबा होती त्यावेळेला, आबा ह्या साईडला तासगावता लगेचं आमचं गाव तासगावता आलं होतं त्यावेळेला बरं होतं, त्यावेळेला बरं. आता इकडं काही उपयोग नाही बघा, आणि जेवढं बदलेल तेवढं बरं आहे. आता आबाची पत्नी ज्या आमदार आहेत त्या येतात का? त्या सुद्धा येत नाहीत. आणि खासदार काका म्हणाल ते इलेक्शनला झालं असतील बघा, ते कधी आलं नाही. ती मग कोणाला, म्हणजे तर कोणाच बद्दल बोलायचं हेच कळत नाही आम्हाला. कारण खासदार तरी आमच्या गावात का इलेक्शन टायमाला आली ती, नंतर आलं नाही ती. इलेक्शनला झाल्यानंतर तरी यावं का नाही, आभार मान आहेत ती सुद्धा येत नाही. ती मग आता काय, मग कुठलं कामच होत नाही हो गावचं. आणि 21 गावं अशी पडली ते 21 गावाचं खरं वेस्ट आहेत बरं का? आता सध्या जर विचार केला तर खानापूर तालुक्यात गेलेली गावं वेस्ट आहेत, त्याच्यानी कोण मानतच नाही तरी विटा तालुक्यात. कारण जी तासगाव तालुक्यात त्यांची सगळी कामं तासगाव तालुक्यात, इकडे काही कामच होत नाही. आत्ता आपण ज्या ठिकाणी उभं आहे हा जो आमच्या पाठीमागे रस्ता दिसतो आहे, आमचं चिखलगोटण गाव, आणि इथून 4 किलोमीटरवरती आळसण म्हणून एक गाव आहे. गाव मोठं आहे,
आणि आमचा आत्ताचा हा जो परिसर आहे हा आम्ही खानापूर तालुक्यामध्ये येतो. मतदारसंघ आमचा खानापूर तालुका आत्ता आहे, पण आमची सगळी जी शासकीय कामं आहेत ते तासगाव तालुक्यामध्ये चालू असतात. आणि त्यामुळं आमची अवस्था अशी झाली ना घर का ना घाट का, म्हणजे ना तासगाव तालुक्याच्या नेत्याकडून आमच्याकडे लक्ष आहे ना खानापूर तालुक्याच्या नेत्याकडून आमच्याकडे लक्ष दिलं जातं. त्यामुळं आमची कुठलीही कामं त्या ठिकाणी प्राथमिकता आम्हाला दिली जात नाही. आणि त्याचंच उदाहरण म्हणजे हा रस्ता आहे. जवळपास मी लहानाचा मोठा झालो मला जवळपर्यंत कळतं आहे तोपर्यंत हा रस्ता असाच आहे. आणि जुन्या लोकांच्याकडून असं कळतं आहे की हा चिकलगोटन आळसण हा रस्ता कागदोपत्री डांबरे आहे, पण प्रत्यक्षात रस्त्याची ह्या अवस्था आहे. त्या ह्या ज्यावेळेला गोष्टी आम्हाला समजतात भयंकर चीड येते आणि ह्या गोष्टी बदलल्या पाहिजेत यासाठी काहीतरी आमचा हा प्रयत्न तुमच्यापर्यंत आम्ही या माध्यमातून पोचवतो आहे. खरं तर लक्ष दिलं गेलं पाहिजे आहे. आज आळसण जर बघितलं मोठं गाव आहे त्या ठिकाणी आम्हाला खानापूर तालुक्यात जॉईन झाल्यामुळं आळसणकडं अगोदर आमचं काय येणं जाणं नसायचं, पण आता खानापूर तालुक्यात जॉईन झालं असल्यामुळं थोडंसं इकडे येणं जाणं राहिलेलं आहे, कनेक्टिव्हिटी राहिलेली आहे. पण तशा सोयीसुविधासुद्धा असणं गरजेचं आहे. आज या ठिकाणून आमची प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. शेतकऱ्यांचे बरेचसे प्रश्न आहेत, माल वाहतूक असू दे किंवा खतं औषधांचा बऱ्याचशाच गोष्टी आहेत. तर इकडं वाहतूक असते पण रस्त्याची अजिबात सोय नाही. तर इकडं लक्ष देणं गरजेचं आहे. आज असं कळतं की हा रस्ता कागदोपत्री आहे, पण प्रत्यक्षात अशी अवस्था आहे. त्यामुळं मला वाटतं पुढाऱ्यांनी याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे आहे. आणि आम्हाला तासगाव विभागातच जर असतं तर आम्हाला जरा ते सोयीचं झालं असतं असं वाटतं. आम्हाला तासगाव तालुक्यातच बरं होतं, पण इकडं विठायला जोडल्यामुळं आम्हाला अडचण होती. ही 21 गावं विसापूर सर्कलमधील 21 गावं ज्यावेळेपासून विटा खानापूर आटपाडीला जोडली गेली त्यावेळेपासून सार्वजनिक समस्या किंवा लोकांच्या सामान्य लोकांच्या ज्या अडचणी आहेत त्या तहसील तासगावला आणि पोलीस स्टेशन तासगावला ह्या बऱ्यापैकी ठिकाणी त्या असतात. त्यामुळं आम्हाला तासगावला थोडंसं येणं जाणं सोपं असल्यामुळं तासगावला सर्वसामान्य लोकांच्या समस्येचं निदान होऊ शकतं किंवा त्याचे प्रॉब्लेम सॉल्व होऊ शकतात. इकडं फक्त विधानसभेला इकडं राहिल्यामुळे सर्व कामं बाकी इकडं तहसीलला तर पोलीस स्टेशनला अगदी भूमी अभिलेखची कामं असतील सर्वसामान्य लोकांची सर्व कामं तासगावला असल्यामुळं आम्हाला तासगाव थोडंसं सोयीस्कर वाटतं. त्यात मतदारसंघात बरे होतो की खानापूर मतदारसंघात बरे आहात याबाबत विचारले असता आम्हाला तासगाव मतदारसंघात जोडण्यात यावे अशी मागणी लोकांनी केली आहे. निवडणुका आल्या की इकडचे नेते आमची सुपारी घेतात आणि तिकडचे नेते विधानसभेपुरता आमचा विचार करतात, पण माती आणि लग्नाच्याच कारणासाठी ते आमच्याकडे येणारे नेते आमच्या विकासाची सुपारी घेण्यासाठी येणार का असा सवाल लोकांनी आता उपस्थित केलाय. जी मूळच्या मतदारसंघामध्ये मिळणारी सापत्न भावाची वागणूक जी आहे त्या वागणुकीला कंटाळून या जनतेनं आता पुन्हा एकदा आम्हाला पूर्वी होतो त्या मतदारसंघामध्ये समाविष्ट करण्यात यावं अशी मागणी केलेली आहे. येत्या काळामध्ये जर ही त्यांची ही मागणी मान्य झाली नाही तर येत्या काळामध्ये या भागामध्ये लोकांचा लढा देखील उभा राहण्याची शक्यता येथील लोकांनी व्यक्त केलेली आहे. सागर गोतपागर, वज्रधारी न्यूज, विसापूर. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद.